एक महत्त्वाची बातमी, शिंदे फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झालेली आहे विधान परिषद निवडणुकी संदर्भात। ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मिलिंद नार्वेकर अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय। विधान परिषदेच्या ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदे फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। विधान परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मिलिंद नार्वेकर ठाकरे गटाकडून आज अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी ठाकरे गटाने दिलेली आहे आणि शिंदे फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? मिलिंद नार्वेकर अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत, शिंदे फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। नक्कीच, ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या 11 जागांसाठी खरं तर आज अर्ज भरले जात आहेत, ते सर्वात प्रथम आहेत ते भाजपच्या उमेदवारांनी आहेत, ते अर्ज भरलेले आहेत आणि त्यानंतरून राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे, तर तिसऱ्यांदा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटातील अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते आणि त्याचबरोबर ठाकरे गटाकडून खरं तर मिलिंद नार्वेकर यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र शिंदे गटाचेच अर्ज भरतानाच आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या आतमध्ये गेलेले आहेत, त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे कुठलेही प्रतिनिधी आतमध्ये गेले नाही, त्यामुळे कुठेतरी आतमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे कुठेतरी चर्चा झाल्याचं आहे ते समजलं जात आहे आणि यामध्ये मिलिंद नार्वेकर यांना देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत। कारण की ज्या पद्धतीने जर उमेदवारी अर्ज मिलिंद नार्वेकरांनी भरला आणि त्यासोबत जर जयंत पाटील शेकापचे यांनी जर उमेदवारी अर्ज भरला तर मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे आणि याच मतांच्या जुळवाजुळवीसाठी कुठेतरी ठाकरे गटाकडून आहे ते प्रयत्न केले जात असल्याचं देखील समजण्यात येत आहे। अगदी धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।